पाणी शुद्ध करून त्याचा पुनर्वापर करणं ही आज काळाची गरज बनली आहे. याच दृष्टिकोनातून पुण्यामध्ये देशातला पहिला ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यासाठी टायगर बायोफिल्टर तंत्रज्ञानाचा म्हणजेच गांडूळ तसंच बॅक्टेरिया आधारित प्रक्रिया पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. या दोन भांड्यांमधील पाणी बघा, दोन्हीतील फरक अगदी रंगावरूनही लक्षात येतो. वास घेतल्यास हा फरक आणखी स्पष्ट जाणवेल. एका भांड्यातील पाणी हे ग्रे वॉटर म्हणजे घरातील स्वयंपाकघरातलं सांडपाणी, आंघोळीचं पाणी अशा स्वरूपाचं आहे, तर दुसऱ्या भांड्यातलं पाणी प्रक्रियायुक्त म्हणजेच शुद्ध स्वरूपातलं आहे. पुण्यातील सहकार नगर भागात उभारण्यात आलेल्या प्रक्रिया प्रकल्पाची ही किमया आहे. स्थानिक नगरसेवक तसंच माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प उभारण्यात आलाय. या प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पात दररोज 5 लाख लिटर अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया होणार आहे. प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर शहरातील बागा, बांधकामं तसंच वाहनं स्वच्छ करण्यासाठी होणार आहे. आत्ता आपण याचं पाणी शेतीला आपण वापर करू शकतो. आता आपल्या महानगरपालिकेचे गार्डन आहेत आणि आपण भविष्यात तळजाईला आपण 130 एकरचं गार्डन करतो आहे, त्याला वापरणार आहे. आपण इथं टँकर पॉईंट केला आहे, इथून टँकरने पाणी आपल्या वेगवेगळ्या उद्यानाला देऊ शकतो. याचा पुनर्वापर परत आपण लागलं तर आपण डबल लाईन सिस्टीम केली तर टॉयलेटवाला परत सुद्धा आपण हे पाणी वापरू शकतो. इतकं चांगलं सुंदर पाणी आहे हे. पुण्यामध्ये सध्या मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र त्याला अनेक स्वरूपाच्या मर्यादा आहेत, तसंच त्यासाठी येणारा खर्च मोठा आहे. ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प संपूर्णपणे जैविक पद्धतीवर आधारित आहे. विशिष्ट प्रकारचे गांडूळ त्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. प्रायमू इन्फ्रास्ट्रक्चरनं देशात पहिल्यांदाच हे तंत्रज्ञान वापरात आणलंय. ग्रे वॉटर हा बेसिकली सुएज वॉटर जे आहे त्याच्यापैकी 60-70% पाणी हे ग्रे वॉटर असतं आपल्याकडे, आणि उरलेलं जे आहे ते ब्लॅक वॉटर असतं, म्हणजे टॉयलेट आणि याचं पाणी असतं. तर या अशा प्रकारचे प्रकल्प आपण केल्यानंतर, डिसेंट्रलाइज पद्धतीने केल्यानंतर, मोठ्या प्रमाणावरती STP वरती येणारा लोड जो आहे तो कमी होणार आहे. पूर्णपणे नॅचरल प्रोसेसनी ह्याची ट्रीटमेंट करतोय. आज आम्हाला जे आउटपुट मिळतोय तो MPCBनी किंवा सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डनी जे सुधारित स्टँडर्ड दिलेले आहेत त्या स्टँडर्ड्सना सुद्धा आम्ही मीट करू शकतोय, आणि याचा खर्च अतिशय कमी आहे ऑपरेशन मेंटेनन्सचा. त्यामुळे मला वाटतं ही जी टेक्नॉलॉजी आहे, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ग्राउंड ब्रेकिंग आणि देशातली पहिलीच ही पायलट प्रोजेक्ट हा आहे. पुणे महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या या प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पाला केवळ 1.5 कोटी रुपये खर्च आलाय. या प्रकल्पामध्ये केवळ 1 पैशात 3 लिटर पाण्यावर प्रक्रिया होणार आहे. तुर्तास केवळ 12 घरांमधील अशुद्ध पाणी एकत्र करून त्यावर प्रक्रिया करण्यात येते. संपूर्ण शहरात हा प्रकल्प राबवल्यास पाणी संकटातून निश्चितपणे काहीसा दिलासा मिळू शकतो. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा 1 पाऊल पुढे.